मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर स्केटिंग रिंगचा सोहळा झाला, चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, मीरा रोडमधलं आरक्षण क्रमांक 302 इथे हॉस्पिटल इमारत बांधण्याचं भूमिपूजन झालं आणि मीरा रोड पूर्व घोडबंदर येथील नवीन महानगरपालिकेचं एक भव्य दिव्य असं प्रशासकीय भवन उभं राहत आहे, त्याचंही भूमिपूजन झालेलं आहे। आणि याच्या आपल्या नाट्यगृहाच्या बाबतीत मी आपल्याशी बोललेलोच आहे। या संपूर्ण अतिशय मोठ्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी उपस्थित या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रतापजी सरनाईक, आपल्या आमदार गीताताई जैन आणि आमचे सहकारी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री दर्जाचे आपले विवेकभाऊ पंडित आणि त्याचबरोबर खासदार राजेंद्र गावितजी, आमदार पराग शाहजी, खासदार माजी खासदार संजीव नाईकजी, माजी आमदार रवींद्र फाटकजी, श्रीमती निर्मला ताई साबळे माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवी व्यासजी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, पोलीस आयुक्त सदानंद दातेजी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारेजी, महापालिका आयुक्त दिलीप ढोलेजी, त्याचबरोबर याचं काम केलं ते विकासक अतुल शहा, विजय जैन, त्याचबरोबर या नाट्यगृहाचं काम ज्यांनी केलं ते आमचे आर्किटेक्ट आपले अतिशय फेमस असे हाफिज कॉन्ट्रॅक्टरजी, विनोदजी गोयंका, अतुलजी, सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, परिषदाही पण आहेत आणि इतर सर्व मान्यवर सभागृहात बसलेले सर्व या भागातील बंधू भगिनी, महापालिकेचे अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, आज अतिशय चांगला आणि महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे। खऱ्या अर्थाने आपल्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरजी यांच्या नावाचं हे भव्य दिव्य असं नाट्यगृह या ठिकाणी अद्ययावत असं नाट्यगृह उभं राहत आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाचं हे नाट्यगृह केलेलं आहे आणि तेही महापालिकेचा पैसा न वापरता कन्स्ट्रक्शन TDR मधून हे बांधलं आहे। मी पुन्हा एकदा ज्यांनी बांधकाम केलं ते पराग शहा आणि आपले ज्यांनी याचं आर्किटेक्चर केलं, डिझाईन केलं ते हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि गोयंकाजी, अतुलजी, सर्व मान्यवर त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। कारण हे काम करत असताना कुठेही शॉर्टकट मारलेला नाही, त्यांनी अतिशय चांगल्या दर्जाचं हे नाट्यगृह या ठिकाणी लोकांना सुपूर्द केलेलं आहे। मला वाटतं आपण प्रतापजी हे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आपण हिरानंदानी यांच्याकडून बांधून घेतलं होतं, पण त्यावेळेस आपण बिल्डिंग फक्त बांधत होतो, पण जेव्हा मी नगरविकास मंत्री झाल्यानंतर त्यातला इंटिरियरचा जो विषय होता तोही आपण कन्स्ट्रक्शन TDR मध्ये टाकला आणि भविष्यामध्ये कारण कुठले सगळ्याच महापालिकांची नगरपालिकांची आर्थिक जी काही परिस्थिती असते ती सगळंच करण्याची नसते, छोटे मोठे प्रकल्प आपण करू शकतो पण मोठे प्रकल्प करण्यासाठी त्यांना मदतीची आवश्यकता असते। म्हणून युनिफाईड DCPR मध्ये आम्ही त्याचा एक पूर्णपणे बदल करून घेतला। आता कुठलंही नाट्यगृह बांधायचं असेल अगदी स्टार्ट टू फिनिश से कन्स्ट्रक्शन TDR मधून बांधू शकता, त्यामुळे लोकांची जी काही सांस्कृतिक भूक आहे जी भागवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते। त्याचबरोबर लता दिदींच्या बद्दल काय बोलण्याची आपल्याला आवश्यकता नाही, त्यांचं आम्ही मुंबईमध्ये देखील
लता मंगेशकर त्यांच्या नावाने संगीत महाविद्यालय सुरू करतोय आणि ते देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल. त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये जे जे काही सूचना येतील त्याप्रमाणे आपण करू, कारण त्यांचं या राज्यासाठी नाही तर देशासाठी किती मोठं योगदान होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून त्यांची कायम आठवण आपण करतच राहू, त्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही. परंतु लता मंगेशकर संगीत विद्यालय नेते आणखी त्याच्यामध्ये पुढे आपण जाऊ, जशा सूचना येतील तसं त्यामध्ये त्या दिवशी व्यासपीठाहून विद्यापीठ देखील व्हावं अशी देखील भावना विनंती व्यक्त झालेली आहे. नक्की यामध्ये मोठं एक असं लोकांसाठी हजारो लाखो गायक कलाकार त्यामधून बाहेर पडतील आणि ते देखील काम आम्ही सुरू केलं आहे. त्याचं सुरुवात देखील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये केलेली आहे आणि कलिना या ठिकाणी मोठी वास्तू होती आहे. आणि म्हणून एक त्यांचं योगदान जे आहे आणि तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो, लता दिदींच्या नावाचं हे आपण नाट्यगृह केलेलं आहे. या नाट्यगृहाच्या बांधकामामुळे, लता दिदींच्या नावामुळे या नाट्यगृहाची या वास्तूची देखील उंची वाढलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. त्याचबरोबर स्केटिंग रिंगचं लोकार्पण, चिमाजी अप्पा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, एका रुग्णालयाच्या कामाचं भूमिपूजन झालं आहे, घोडबंदर येथील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन झालं आहे आणि सगळी जी काही कामं आहे ही लोकांना आपण सुपूर्द करत आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांना काय हवं आहे, ज्या मूलभूत सोयीसुविधा देत असताना स्वच्छता, पाणी, दिवाबत्ती, या ठिकाणी काही विरंगुळ्याची साधनं हे देत असताना अशा प्रकारच्या वास्तू देखील, शेवटी आपलं आयुष्य आहे, धकाधकीचं आयुष्य आहे आणि यामध्ये थोडाफार का वेळ आहे ना, याच्यामध्ये आपला कुटुंबासहित आपण घालवण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि म्हणून त्यासाठी शासनाची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती हवी असते. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो आहे की महाराणा महाप्रतापी पूर्वजांची आपण आठवण ठेवतो, पुढच्या पिढीला त्याचा पराक्रम कळावा आणि म्हणून त्याचं मोल समजावं यासाठी महाराणा प्रतापजींचं या ठिकाणी भव्य असा पुतळा देखील या ठिकाणी लोकार्पित झालेला आहे. एक शौर्य आणि क्रांती, एक त्यांचा पुतळा जो आहे तो पुतळा फक्त नाही तर तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा मिळणार आहे, एक स्फूर्ती मिळणार आहे आणि म्हणून त्यासाठी देखील मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर चिमाजी अप्पांच्या बाबतीमध्ये देखील आपली जी काही त्यांचा इतिहास जो आहे तो मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मराठी शाहीतल्या जो काही पराक्रमाचं एक पर्व होतं त्यांचं, कोकण ते मुंबई कर्नाटक आणि उत्तरेतही त्यांनी पराक्रम गाजवला आणि त्यांच्या पराक्रमामुळे दीव दमन व वर पोर्तुगीजांचा शेवटपर्यंत त्यांना पाय ठेवता आला नाही असं या वसईच्या किल्ल्यासाठी देखील त्यांचा लढा तर पराक्रमांची शर्त करणारा होता. आणि म्हणून हे दोन महान जे काही आपले वीर होते त्यांचं या ठिकाणी आपण एक आठवण ठेवून एक देशाभिमान आणि राष्ट्राभिमान जागृत करण्याचं काम केलेलं आहे. नव्या पिढ्यांना याचं इतिहास माहीत पडणार आहे, तो जिवंत होणार आहे इतिहास आणि त्याच्यापासून देशाभिमानाची प्रेरणा देखील मिळणार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. सकाळी बघितलं मी स्केटिंगची मुलं तिकडे, तेही एकदम आनंद घेत होते आणि या ठिकाणी असेच आपले खेळाडू तयार होतील, त्यांना फक्त एक व्यासपीठ पाहिजे, प्लॅटफॉर्म पाहिजे आणि प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर एक टेना त्या मुलांमध्ये टॅलेंट असतं, सगळं असतं आणि स्पार्क असतो, पण त्याला एक प्लॅटफॉर्म आणि त्याला सोयीसुविधा देण्याचं काम जे आहे हे महापालिका या ठिकाणी करते आहे. महापालिका गटर मीटर वाटर आणि रस्ते तर करतेच, परंतु या ठिकाणी असे देखील कामं जी महापालिकेने केलेली आहेत त्याबद्दल मी मनापासून महापालिका आयुक्त दिलीप ढोले त्यांचे सहकारी आणि लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांना या ठिकाणी जी काही एक स्वतःहून काहीतरी करण्याचे हौस पाहिजे, स्वतःहून आपण काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे, नाही तर जे मंजूर झालेलं आहे तेवढं करायचं बाकी सोडायचं असं न करता या ठिकाणी मनोरंजनाच्या देखील सुविधा
या ठिकाणी आपण केले नाट्यगृह झालं, आर्ट गॅलरी, अत्याधुनिक सुविधाचं या ठिकाणी हे नाट्यगृह देखील सुरू झालं आहे. ठाण्यामध्ये देखील कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली, त्या रोडही बांधले आपण आणि वास्तूही बांधल्या. बाळासाहेबांच्या नावाची आर्ट गॅलरी देखील ठाण्यामध्ये आम्ही केली. डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या नावाचं नाट्यगृह जिम्नॅशियम देखील अनेक केले, कारण खूप मोठ्या वास्तू, शेकडो हजारो लाखो म्हणजे कोटी रुपये खर्च आले असते, हजारो कोटी खर्च आले असते, त्याच्यामधून आपण एक पैसे महापालिकेचे खर्च न करता आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं आम्ही जो युनिफाईड DCPR जो केला, त्या युनिफाईड DCPR करताना बिलकुल हाफिजभाई को मालूम आहे की या ठिकाणी आम्ही सगळ्यांना बोलावलं, हे जे काही MCA क्रेडाई नरडको यांना बोलवून घेतलं, बोलवून घेतल्यानं ते त्यांना सांगितलं आम्ही घेतलेला, जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो निर्णय घेतले आणि ते कागदावरच राहिले त्याचा काय उपयोग आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना बोलवून त्यांच्या सूचना घेतल्या आणि त्यामुळेच पहिले तर तिथे आपलं परागभाई क्या आहे, पहिले तर इंच लढना पडतात आपको, अभी तो हम लोग ने पी लाईन दे दिया, उसमें खेलो कितना मांगता है उतना. तर आता काय PPSI BPSIचं काय टेन्शन त्यांना राहिलेलं नाही, त्यांना फक्त बिल्डिंगमध्ये तर एक फ्लोअर आम्ही मनोरंजनासाठी दिलेलं आहे विदाऊट त्यांना, म्हणजे हां FSI मधलं नाही, फ्री ऑफ FSIमध्ये ज्या सोसायटीमध्ये त्यांना काही आपलं कार्यक्रम करायचे आहेत ते त्याच्यामध्ये फ्री ऑफ FSI त्याच्यामध्ये काउंट केला नाही. याच्या मागचं कारण एवढंच होतं की डेव्हलपर जेव्हा त्यांना आम्ही दिलं तेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही ट्रान्सफर शेवटच्या माणसाकडे केलं पाहिजे, एंड युजर जो आहे नागरिक त्याला फायदा झाला पाहिजे. आम्ही त्यावेळेस मी नगरविकास विभागाचा मंत्री होतो, त्यावेळेस मी यांना प्रीमियममध्ये सवलत दिली, त्यावेळेस खूप बोंबाबोंब झाली, स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत दिली तेव्हा खूप बोंबाबोंब झाली, अरे काय चाललंय काय चाललंय. मी त्यांना म्हणालो याचा फायदा सर्वसामान्य माणसाला घर घेताना झाला पाहिजे. आणि तुम्हाला आनंद होईल मला सांगायला की स्टॅम्प ड्युटी या विकासकाने भरली पूर्णपणे. आणि त्या काळामध्ये माझ्याकडे आकडे आले होते, कोविडचा काळ होता, परंतु एवढं रेकॉर्ड ब्रेक झालं की रजिस्ट्रेशन झालं, लोकांनी घरं खरेदी विक्री केली आणि त्याचा फायदा महापालिकांना रेव्हेन्यू मिळाला, सरकारलाही पैसे मिळाले आणि मंदी आली होती ती मंदी देखील उठली. बरोबर आहे ना? लेकिन देखो जब ही सब लोग बोल रहे थे एकनाथ शिंदे क्यों कर रहा है ऐसा, मैं बोला मैं कोई बिल्डर भी नहीं ना, मेरा किसी के साथ पार्टनरशिप भी नहीं है, लेकिन जब सामने जब अभी लोग मर रहे हैं तब उसको ऑक्सीजन देने का जरूरत है, ऑक्सीजन पे रहे तब तक ठीक, वेंटिलेटर में गया तो बाहर नहीं निकलता है, तो तभी देने की जरूरत थी तभी मैंने दे दिया और उसका फायदा भी हो गया. तभी लोग डर रहे थे कि कैसे करें कैसे करें, मतलब डरने के क्या, अपना इंटेंशन क्लियर होना चाहिए, हम किसके लिए कर रहे हैं, हम पब्लिक के लिए कर रहे हैं, जिसको जो सोचना है सोचने दो, ऐसा करके हम लोग ने उस वक्त डिसीजन लिया और बराबर फायदा ही हो गया, पब्लिक को फायदा हो गया, नहीं तो कहाँ से देंगे, थोड़ी चोरी करके देंगे, डाका डाल के देंगे क्या विकासक लोग, अरे वो मरेंगे तो थोड़ी मिलने वाला है. आणि आपल्याला मी सांगतो आपल्या सरकारने, आता मी मुख्यमंत्री झालो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आणि या राज्यामधले जेवढे प्रश्न आहेत हे सगळे आपल्याला सोडवायचे आहेत, हे सरकार तुमचं आहे. आज देखील आम्हाला काल निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे की बाळासाहेबांची शिवसेना का दिलं, की बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात होतो. कोणी असं आपल्याला कधी भेटलंय का, सत्तेमध्ये बसलेले मंत्री आणि सगळे उतरतात आणि विरोधात जातात, खुर्ची कोण सोडतो का आजकाल? एक ग्रामपंचायत का नगरसेवक तुमचे लोक होते, कधी नगरसेवक कधी सत्ता सोडण्याचा म्हणजे विचार करू शकतो? नाही करू शकत. परंतु आम्ही एका ध्येयाने बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, आम्हाला सत्ता मिळेल की नाही, आमची सत्ता जाईल की आम्हाला काय होईल ह्याचा काही विचार आम्ही केला नाही. एका तत्वासाठी आम्ही लढाई लढलो आणि या सर्व जनता जनार्दनाच्या भरवशावर तुमच्या सगळ्यांच्या या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लोकांनी आमच्यासाठी पूजा अर्चा केली, आशीर्वाद दिले. आणि मला नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोक भेटले,
हम लोगों ने यहाँ आपके लिए किया था, हम लोगों ने यहाँ आपके लिए किया था, दुआ मांगे सगळे लोक त्यांना वाटलं की बाबा ही जी लढाई यांनी तत्वासाठी केलेली आहे, ही लढाई स्वार्थासाठी नाही, नाही तर मंत्री पद कोण सोडेल, कोण सोडतो का, सगळे बसलेले असतात चिटकून खुर्चीवर, आम्ही सोडलं कारण नागरिकांसाठी जनतेसाठी या राज्याच्या हितासाठी आमचे 50 आमदार 12 खासदार ही छोटी गोष्ट नाहीये। आणि आमचे धाडसी जे लढाई बघितल्यानंतर या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं आगे बढ़ो हम आपके साथ है। आणि म्हणून या राज्यामध्ये यापुढे देखील विकासाची कामं होतील। आमचा नगर विकासचा 12,500 कोटीचा प्रस्ताव आम्ही पाठवला आमचे प्रधान सचिव सोनिया शेट्टी मॅडमने, केंद्र सरकारने एकही रुपया त्यातला कमी केला नाही, पूर्ण 12,500 कोटी रुपये दिले। त्याने सांगितले प्रस्ताव पाठवा या राज्यासाठी काही कमी पडणार नाही। आणि म्हणून आज हे जे काही राज्य आहे या राज्याचा विकास करण्याचंच आमचं धोरण आहे। तुम्हालाही तेव्हा असं वाटलं असेल की काय सगळे टेन्शन मध्ये होते, परागभाई बरोबर आहे ना, क्या होएगा क्या होएगा क्या होएगा, बड़े-बड़े लोग थे इधर, सरकार थे, सब यंत्रणा थी, सब कुछ था, लेकिन हमारे साथ एक जिगरबाज सब साथी लोग थे, वो एक साथ मिले थे, एक जुट में थे, बोले कुछ भी होने दो ये लड़ाई आर पार की लड़ाई होगी आणि ती लड़ाई आर पार ची आम्ही जिंकलो। हिम्मत की किमत है। और अभी बाकी बात नहीं करता हूं मैं, अभी विकास की बात करेंगे, इस राज्य को आगे बढ़ाएंगे। आम्ही 3 महिन्यामध्ये, पण 3 महिने कशाला, सुरुवातीच्याच 1 महिन्यात आम्ही एवढे निर्णय घेतले, 72 निर्णय आम्ही घेतले, पेट्रोल डिझेल 5 रुपये 3 रुपये कमी करून टाकले, आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, विजेच्या सवलतीने 50% त्यांना माफ केलं, आम्ही शेतकऱ्यांना जी मदत मिळत होती नुकसान भरपाई एनडीआरएफचे जे नियम होते त्याच्या दुगुना करून टाकले, 2 हेक्टरची जी परवानगी होती 3 हेक्टर करून टाकले। जर आम्हाला नियमाने त्यांना पैसे देणे भाग पडला असता तर 1,500 कोटी गेले असते, आम्ही 6,000 कोटी रुपये दिले, 6,000 कोटी। शेवटी बळीराजा आहे तो, शेतकरी आहे, आपला अन्नदाता आहे, आपल्याला जे खातो ते तो पिकवतो, मेहनत करतो, त्याला त्याच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आम्ही मोठा विशेष कृती आराखडा करते आपलं सरकार। सर्वसामान्य माणसांना आम्हाला न्याय द्यायचा आहे। मेट्रोचे प्रकल्प जे थांबलेले आहेत मुंबई MMR मध्ये त्याला पुढे न्यायचं, आम्ही MMRDA ला 60,000 कोटी रुपये कर्ज काढण्यासाठी मान्यता दिलेली आहे। त्यामध्ये तुमचं सगळं MMRचं जे आहे तेही होईल। तुमचा कुठला तो रस्ता आहे, दहिसर भाईंदर लिंक रोड, तो पण देखील आपण करून टाकू तातडीने, त्याला तुमच्या ट्रॅफिकचा दूर होईल। गीता जैन मॅडम मगाशी म्हणाल्या टोल नाक्याचं, ते देखील आपण कसं गडकरी साहेबांशी बोलून आपण ते तिकडे पुढे न्यायचं, तर लोकांना त्रास कमी होईल, तेच काम आम्ही करणार। अनेक निर्णय आपण घेतोय, आपलं सरकार हे लोकाभिमुख निर्णय घेत आहे। आधीच्या सरकारमध्ये मी पण होतो, परंतु निर्णय घेण्याची जी काय ताकद आणि क्षमता या ठिकाणी आम्ही, मी आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, ते 5 वर्ष त्यांचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव जो आहे त्याचाही फायदा या सर्वसामान्य जनतेला या राज्याला होतो आहे। आणि म्हणून जवळपास 72 मोठे निर्णय आम्ही घेतले, मी सगळे इथे सांगत नाही, परंतु 72 आम्ही निर्णय घेतले। फटाफट आमच्या सह्या होतात, कुठे आमचं पेन खिशालाच असतं, कुठे निघालो की हे सगळे आमदार लोकांना माहीत आहे, तर मंत्रालय सोडलं मेलो मंत्रालयात सह्या घ्या, म्हणजे नाही तर मंत्रालय चलता फिरता मंत्रालय। शेवटी आपल्याला लोकांचं काम करायचं आहे, ज्या लोकांच्यामुळे आपण आज या राज्यामध्ये सत्तेवर आहोत त्या नक्की त्यांच्यासाठी आपल्याला खूप काम करायचं आहे। आणि म्हणून मुंबई MMR जे आहे याचा विकास आपल्याला करायचा आहे। आणखी आपल्याला जेवढी जेवढी कामं या मीरा भाईंदरसाठी करता येईल, मी पूर्वीचं मीरा भाईंदर आणि आताचं पाहतोय, रस्ते रुंद झालेले आहेत, स्वच्छ आहेत, सगळं आहे, तुम्हाला काहीतरी पुरस्कार पण भेटलेत ना, 8 हा ड वर्ग, हा ड वर्ग, तसं नवी मुंबई पुढं आहे ना, नवी मुंबईचा वर्ग वरचा आहे,
पण याच्यामध्ये आणखी सुधार करा, स्वच्छतेला महत्त्व द्या, साफसफाई करा, बाकी काय त्याच्यामध्ये कोणाचा मुलाहिजा ठेवू नका, फक्त लोकांशी आपण बांधील आहोत, लोकांना न्याय द्यायचा आपल्याला, बाकी काय बघू नका। ही जनता जी आहे, ही जनता तुमच्या कामावर खुश झाली पाहिजे। या ठिकाणी शहरामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे। आता पाणी तर तुम्हाला आम्ही देतोच आहे सूर्याचं, तुम्हाला आणखी त्या पाईपलाईनसाठी देखील आम्ही पैसे दिलेले आहेत। सगळं म्हणजे शेवटी आपल्याला मीरा भाईंदर जे आहे मुंबई लगत असल्यामुळे या ठिकाणी जी लोकसंख्या पॉप्युलेशन आहे ते नॅचरल ग्रोथ नाही, त्याच्यामध्ये वाढ जास्ती होत असते। आणि हे धरून आपल्याला या मीरा भाईंदरला जेवढं काय आपल्याला जास्तीचं देता येईल तेवढं आपण देऊ। धोकादायक इमारतींचा जो विषय आहे तो देखील आपण क्लस्टरमध्ये, क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये तो देखील मार्गी लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे ते देण्याचा नक्की प्रयत्न आपला सरकार करेल। मुंबईमध्ये देखील मुंबईतून जे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प, मी आता गणपती आणि नवरात्रोत्सवमध्ये फिरलो, काही विरोधक म्हणाले 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत मुख्यमंत्री फिरतात, दोन मुख्यमंत्री पाहिजे। त्यांना पूर्वीची सवय होती दोन मुख्यमंत्रीची, पण मी एकटा काफी आहे आणि मी 6-6 वाजेपर्यंत फिरतो म्हणून तुम्हाला लोक भेटतात। अरे आमचा प्रकल्प बघा 10 वर्षापासून रखडलाय, आमचा 7 वर्षापासून रखडलाय, आमचा 15 वर्षापासून रखडलाय, त्याची सगळ्यांची नोंद मी घेतो। आणि मी आणि DCM साहेब आमचे देवेंद्रजी आम्ही बसलो त्याच्यावर, आम्ही ठरवलेलं आहे मुंबईमध्ये जेवढे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबलेत ते पूर्ण झाले पाहिजे, पुढे गेले पाहिजे, सरकार पूर्ण त्यांना मदत करेल। आणि जे लोक बाहेर आहेत ते वापस त्यांच्या घरी आले पाहिजे। त्यामध्ये विकासकाच्या अडचणी असतील त्या तिथल्या लोकांच्या असतील, ज्या ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे। आणि म्हणून आपल्या सरकारमध्ये बघा जे लोकांना पाहिजे होतं ते 2 वर्ष तुम्ही काही केलं का सण उत्सव साजरे? 2 वर्ष ते असे बसले होते सगळे, पण आम्ही आल्यानंतर पहिला गोविंदा केला, गणपती उत्सव केला धूमधडाक्यामध्ये, नवरात्रोत्सव पण जोरात झाला, दसराही झाला जोरात, आता दिवाळी पण जोरात होईल। त्यामुळे शेवटी लोकांना जरा मोकळेपणाने मोकळा श्वास घेऊ द्या। चायनामध्ये लॉकडाऊन झाल्यावर लगेच आपण घाबरतो, इकडे आपण सांगतो आता करायला पाहिजे। लॉकडाऊन हा काही लोकांचा आवडीचा विषय होता त्यावेळेस, पण ठीक आहे, आपल्याला एकच सांगतो शेवटी जनता आहे तर आम्ही आहे। आम्ही तुम्ही एवढे जर बसले नसतात या व्यासपीठाला काय शोभा असती? काहीच नसतं। त्यामुळे शोभा जी आहे, हे जे ऐश्वर आहे जे आमचं, हे जनता आहे आणि आमची बांधिलकी जनतेशी आहे। बाकी आम्ही कोणाला काय आम्ही फिकर करत नाही, कोणी काही टीका करा, आम्हाला टीकेला टीकेने उत्तर देण्याची आवश्यकता नाही, आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ, आम्ही त्याला कामामधून उत्तर देऊ। देवेंद्रजी पण 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, मलाही माहीत आहे त्यांच्या कामाची पद्धत आणि कामाचा आवाका। आणि म्हणून आता एक से बडकर दोन दोन या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ आहे। त्यामुळे राज्यामध्ये आम्ही सगळीकडे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं आम्ही काम करणार आहोत। या राज्यातला सर्वांगीण विकास करण्याचं काम प्राधान्य आम्ही देणार आहोत। आणि म्हणून जे जे प्रकल्प आम्ही केंद्र सरकारला पाठवतोय ते प्रकल्प केंद्र सरकार मंजूर करते आहे, हा फरक आहे। आणि त्यामुळे दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने मोठमोठे निर्णय आपण या राज्यासाठी घेऊ। महापालिका नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आपले जे काही प्रश्न असतील ते तर मला वाटतं आपल्याला आपल्या पातळीवर आपण सोडूच, परंतु हे मीरा भाईंदर जे आहे हे मुंबई लगत आहे आणि ठाण्यालगत आहे। मुंबई आणि ठाण्याचं हे मधलं मीरा भाईंदर आहे, एक मॉडेल शहर झालं पाहिजे, एक चांगल्या सोयी सुविधांनी एक शहर निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारचं काम आपण करा। या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि नगरविकास खातंही माझ्याकडे आहे, त्यामुळे काळजी करू नका, आपल्याला कुठेही अडचण येणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून आजच्या या सर्व कार्यक्रमाला भूमिपूजन लोकार्पण साठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।